जुन्नर तालुक्याच्या माणिकडो धरणामधून गेले अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून कोणताही लोकप्रतिनिधी हे पाणी बंद करण्यासाठी पुढे येत नाहीये. कालवा सल्लागार समितीमध्ये 3 तारखेपर्यंत या पाण्याचे आवर्तन नगर जिल्ह्यासाठी करण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु जर आपण जर माणिकडो धरणाची जर पाणी पातळी पाहिली तर 5% सुद्धा कमी पाणी साठा या धरणामध्ये शिल्लक आहे. आज 1 तारीख आहे, अजून 3 महिने पाण्याचे उन्हाळ्याचे जाणार आहे. पावसाळ्याला 3 महिने टाइम आहे. तोपर्यंत इथल्या शेतकऱ्यांना किंवा जुन्नर शहर असेल किंवा भोवतालची गावं असतील यांचा पिण्याचा तसेच शेतीचा पाण्याचा प्रश्न हा बिकट होणार आहे. तसेच पाहिलं तर आदिवासी भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर धरण खाली खाली जात असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा वासून पुढे आहे. या भागातील जनतेच्या जमिनीमध्ये ही धरणं झाली, परंतु या भागातील जनतेला या पिण्याच्या पाण्याचा काही एक फायदा होत नाहीये. कोणताही लोकप्रतिनिधी हे पाणी अडवायला धजावत नाही. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की जुन्नर तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडू देणार नाही, परंतु 2-3 महिने अजून पावसाळा यायचा आहे. अशातच 5% देखील कमी पाणी साठा जर धरणात असेल तर नियोजन कसं करणार? हा पाण्याचा विसर्ग तातडीने थांबवा अशी विनंती याद्वारे करण्यात येत आहे. जुन्नर टाइम्स जुन्नर विनंती याद्वारे करण्यात येत आहे. जुन्नर टाइम्स जुन्नर